अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी हिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जैन समाजाचे परमपूज्य गणाचार्य 108 श्री विराणसागर जी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेला श्रीमन संस्कृती उन्नायक हा हिंदी चित्रपट जामनेर शहरातील शालिमार चित्रपट गृहामध्ये आज प्रदर्शित करण्यात आला। चित्रपट बघण्यासाठी सकल जैन समाज बांधवांसह इतर धर्माच्या बांधवांनी सुद्धा आज शालिमार चित्रपट गृहामध्ये खूप मोठी गर्दी केली होती। यावेळी शालिमार चित्रपट गृह हाऊसफुल झाले होते। या प्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद शिंदे यांचा यथोचित सत्कार सकल जैन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला, तर शालिमार चित्रपट गृहाचे संचालकांचा सुद्धा सत्कार यावेळी जैन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला। समाज या समाजाच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भक्तांचं या पिक्चरसाठी जे आलेले भाविक भक्त आहेत त्यांचं प्रथम स्वागत करतो। हा जो श्रमण संस्कृती हा जो पिक्चर बनवलेला आहे तो विराटसागरजी महाराज यांच्या जीवनावर बनवलेला आहे आणि यामध्ये जामनेरचे कलाकार, त्यानंतर रिसोडचे कलाकार या ठिकाणी आहे, सावड्याचे कलाकार आहे, तर जळगाव जिल्ह्यातील बऱ्याचशा भागातले कलाकार या पिक्चरमध्ये आहेत। या पिक्चरचे जे डायरेक्टर आहे ते शिंदे साहेब आनंद शिंदे हे आहेत। यांनी एकही रुपयाचा मोबदला न घेता हा पिक्चर तयार करण्यासाठी मदत केली आहे आणि ते 6 महिने जवळपास आज या पिक्चर तयार करायला लागले। ते घरदार सोडून महाराजांजीबरोबर हे राहत आहेत आणि अजूनही त्यांची महाराजांबरोबर राहण्याची इच्छा आहे। तर हे पदयात्रा ही कित्येक किलोमीटर महाराजांबरोबर त्यांनी प्रवास केलेला आहे आणि जैन धर्माचं काय तत्त्व आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यांना आता खूप छान बरं वाटतं आहे। तर आपण त्यांच्याचकडे जाऊया। नमस्कार, मी दिग्दर्शक आनंद शिंदे। सांगताना एक गर्व वाटतो की माझा तसं पाहिलं तर जात किंवा पंथ धर्म या गोष्टीला मी पहिलं प्रथम मानतच नाही, कारण माझा इंडस्ट्री आज 13 वर्ष गेले, 4 आंतरराष्ट्रीय पुरस्कार, एक मराठी चित्रपट मी का नको, सोशल मीडिया करता करता विशेष सागरजी महाराज माझ्या जीवनात एक अशी मूर्ती होऊन गेली की खरोखर मी त्या रिसोड नगरीमध्ये एका दुसऱ्या कामानिमित्त गेलो असता त्यांचं प्रवचन एक ऐकलं, दुसरं ऐकलं, तिसरं ऐकलं, चौथ्या प्रवचनाच्या नंतर माझी टीम होती पूर्ण फिल्म इंडस्ट्रीमधले टोटल शूटिंगसाठी दुसऱ्या चित्रपटाला त्या गावी गेलो होतो, पण नंतर माझ्या डोक्यात आलं की काहीतरी आगळंवेगळं आपण चित्र करून दाखवायचं आणि एक चॅलेंजिंग म्हणून एका नग्नमुनीवर आणि हा विषय भारतामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये कुणी छेडलेला नाही ते फक्त मी प्रयत्न करून पाहिला। ईश्वराची कृपा आणि या नग्नमुनी म्हणजे जे ज्यांनी खरोखर जीवनाचा त्याग केला आणि खरं जीवन आणि खरी चालती मूर्ती देवाची मूर्ती पाहिली असेल तर डोळ्यांनी, मी आदरणीय आचार्य श्री विराटसागरजी महाराज, विश्वसागर महाराज हे त्यांचे गुरुवारी आहेत, त्यांच्या तोंडून त्यांची गाथा ऐकली त्या प्रवचनामध्ये आणि लगेच प्रेरित झालो की मला हा विषय छेडायचा। अवघ्या 6 महिन्यामध्ये या चित्रपटाची शूटिंग संपूर्ण राज्यामध्ये जवळपास झारखंड, बिहार आणि महाराष्ट्रातला बराचसा भाग घेऊ आणि आपल्या लोकलचे कलावंत तुमच्या जामनेरमधील ही जोडी मला लाभली, खरोखर अतिउत्तम। शून्यातून मी यांचं तोंडसुद्धा पाहिलं नव्हतं किंवा ओळखसुद्धा नव्हतं, पण या चित्रपटाच्या माध्यमातून, शूटिंगच्या माध्यमातून
भरपूर लोकांची मला सहकार्य भेटलं आणि या कलावंतांना स्वतःलाही कॉन्फिडन्स नव्हता मी या चित्रपटात काम करेल की नाही. पण जेव्हा आज मोठ्या स्क्रीनवर आदरणीय आमचे चित्रपट टॉकीजचे मालक आणि सर्व स्वतः मॅनेजर काय नव्हते देवराम भोई यांच्या सहकार्याने आज प्रदर्शित करू शकलो आणि मोठ्या बहुसंख्येने या चित्रपटगृहामध्ये खूप सुंदर व्यवस्था आणि मॅनेजमेंट करून देण्याचा त्यांचा बी त्यात हातभार आहे. खरोखर त्यांचे बी आभार, चित्रपटाच्या टॉकीजचे मालकाचे आभार की त्यांनी कमी वेळामध्ये वेळातला वेळ काढून हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आमच्यासारख्या माझ्या छोट्या दिग्दर्शकाला एवढ्या मोठ्या चित्रपटासाठी एक मोफत चित्रपटगृह उपलब्ध करून दिलं, मनस्वी त्यांचे आभार. कारण माझ्या क्षेत्रामध्ये या चित्रपट बनवणे सोपे आहे पण चित्रपट प्रदर्शित करणे फार अवघड आहे. त्यामुळं टॉकीज मिळण्यासाठी खूप अतोनात प्रयत्न लागतात. हे माझ्याकडून त्यांच्या जे मॅनेजर आहे पुढे गेले त्यांच्यासाठी एक गुलाबाचं फूल देऊन स्वागत. प्रदर्शनानिमित्त आलेल्या सर्व समाज बांधवांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांचं आपल्या समाजावरती जितकं प्रेम आहे तितकंच गुरुभक्तीसुद्धा त्यांनी आता दर्शवलेली आहे. खरंच चित्रपट आपल्याला एक प्रेरणा देऊन जात असतो आणि गुरुभक्ती काय आहे, आपलं जैन धर्माचं महत्त्व काय आहे याचं उदात्त असं चित्रीकरण आपल्या आमच्या या फिल्मचे डायरेक्टर साहेब यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने वर्तन केलेलं आहे. खरोखरच जीवनामध्ये गुरुचं महत्त्व किती छान असतं. जरी एखादी इच्छाशक्ती असेल तर माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे. जर तुम्ही बघितला असेल तर संपूर्ण भारतामध्ये जैन धर्माचं योगदान अतिशय मोठं आहे. याचा छोटासा प्रयत्न आमच्या डायरेक्टर साहेबांनी केलेला आहे. या सर्व चित्रपटाच्या निमित्ताने आमच्या या शालिमार टॉकीजचे संचालक त्यांनी वेळात काढून आम्हाला जी चित्रपट बघण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या समाजाच्या वतीने आभार मानतो. आणि डायरेक्टर साहेबांनी अशीच आमच्या जैन धर्मासाठी अधिकाधिक सेवा करावी आणि त्यांची गुरुभक्ती आणि प्रदर्शित करावं अशी सुद्धा या निमित्त त्यांच्या आभार मानतो. आणि त्यांनी जो खरोखरच महान प्रयत्न केला आहे त्यांचासुद्धा मी कटिंग आभार मानतो. जय हिंद. सेवा परमपूज्य गुरुवर विशेष सागरजी महाराजांच्या प्रेरणेने त्यांनी आम्हाला या लायक समजलं की मोहनदारा जैन आणि मी दोघांना डायरेक्टर साहेबांच्या मदतीने आम्हाला बोलून सण पिक्चरात काम करण्याची संधी दिली. खूप चांगला प्रयत्न झाला आणि गुरु महाराजांच्या प्रेरणेने आम्हाला त्यात रोल काम करण्याची संधी मिळाली. तसेच जामनेरला जेव्हा आम्ही थिएटर शोधत होतो त्या टायमाला आम्हाला प्रवीणजी सूर्यवंशी, राजूभाऊ खोबरे, प्रकाश काका सेतवाल आणि चोडियाजी आणि त्यांचे जे शालिमार थिएटरचे जे मालक आहेत त्यांनी थिएटर उपलब्ध करून दिलं आणि समाजानेसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लहान बालकांपासून वयोवृद्धपर्यंत त्यांना चालत नव्हती सर्व मंडळी इथे आली आणि त्यांनी यथायच्छ असा आनंद घेतला पिक्चराचा. आणि त्यातले गाणे, भक्तिमय गाणे वगैरे आणि भक्तिमय वातावरण आणि पिक्चराची सांगता झाली आणि खूप आनंदात हा पिक्चर पार पडला. त्यामुळे डायरेक्टर साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. आम्ही हा पिक्चर पाहून इतके आनंदी झालो की असं वाटलं तर आमचं पोट भरलं इथे. कारण पिक्चर इतका पॅक होता, फर्स्ट क्लासमध्येही जागा नव्हती बसायला, बाल्कनी पूर्ण पॅक होती आणि बॉक्ससुद्धा पॅक होता. आणि पुढील कार्यक्रम असेच आमचे शिंदे साहेब करत राहो, पुढे आहे आमचे विद्यासागरजी महाराज, तरुण सागरजी महाराज यांच्यावरसुद्धा ते पिक्चर प्रदर्शित करणार आहे भविष्यात. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे की तुम्ही असेच समाजासाठी काही करत राहा. आणि ह्या पिक्चरमधनं आम्ही लहान मुलांवर संस्कार टाकू शकतो, ते पाहून आम्ही मुलांवर संस्कार टाकू शकतो की जैन बांधवान कसे राहायला पाहिजे, समाजात कसं एकीनं राहायला पाहिजे, कुठेही वाद न करता, भानगडी न करता समाज आपला चांगल्या रीतीने पुढे जाईल याचे आपण प्रयत्न करू. या पिक्चरमधनं आपल्याला पाहायला मिळायला की धन्यवाद. पिक्चर खूप छान होता. महाराजांच्या जीवन चरित्राबद्दल आम्हाला खूप माहिती मिळाली. त्यांनी लहानपणापासून ते कसे राहिले, कसे काय केलं हे आम्हाला त्याच्यामुळं समजलं. आणि त्यांचं पूर्ण जीवन चरित्र आम्हाला माहिती झालं. आमच्या लहान मुलांना सुद्धा आणि सगळ्यांनाच याचा लाभ मिळायला पाहिजे. आपली दीक्षा घ्यायची का? आम्हाला हा पिक्चर खूपच आवडलेला आहे. असेच आम्हाला गुरुचे आशीर्वाद मिळावे.
जय जिनेन। सर्व जैन समाजांना मी माझ्या पतीने विनंती करते, प्रथम तर सर्वात मोठे आचार्य मुनी विराज सागर महाराज यांच्या जीवनावर हा पिक्चर आहे, आणि सांगण्याचा अर्थ असा की प्रत्येकाने म्हणजे फक्त जैन समाजानेच नाही तर सर्वांनी बघण्यासारखी म्हणजे ह्या पिक्चरमध्ये गोष्ट आहे। कारण मुनी हा फक्त स्वतः पुरता नसतो किंवा फक्त एका समाजापुरता मर्यादित नसून तर सर्वांना धरून चालणारा आहे, तेवढंच नाही तर ह्या पिक्चरमधून इतकं शिकण्यासारखं आहे की मुनी न बनता सुद्धा आपण काही गोष्टी समाजाविषयी करू शकतो किंवा त्यातून आपण जगाला प्रेरणा देऊ शकतो। म्हणून हा पिक्चर सर्वांनी आवर्जून बघावा, फक्त जैन समाजच नाही तर इतर सर्वांनी हा पिक्चर बघावा ही माझी विनंती। धन्यवाद। जय बोले परम पूज्य आचार्य श्री विराज सागर महाराज की जय। जय बोले परम पूज्य श्री विशेष सागर मुनि महाराज की जय। समस्त मुनि संघ की जय। जयकारा गुरुदेव का जय। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।